काँग्रेसस्थानचे नेते माजी खासदार दिवंगत दिबा पाटील साहेब यांच्या 6व्या स्मृतिदिनानिमित्त पनवेलमधील आगरी समाज हॉलमध्ये आदरांजलीचा कार्यक्रम आणि शेतकरी प्रकल्पग्रस्तांचा भव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सर्वपक्षीय मुख्य कोर कमिटीच्या घोषणा या मेळाव्यात करण्यात आल्या. कमिटीच्या अध्यक्षपदी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. शेतकरी कष्टकऱ्यांचे नेते दिवंगत दिबा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली गेले अनेक दशके रायगड आणि ठाणे जिल्ह्यात यशस्वी आंदोलने करण्यात आली. दिबा पाटील साहेबांना अभिप्रेत असलेला तोच लढा त्यांच्या पुढच्याही काळात सातत्यानं चालू ठेवण्यासाठी पाटील साहेबांच्या 6व्या पुण्यतिथीनिमित्त भव्य मेळाव्याचे आयोजन पनवेलमध्ये करण्यात आलं होतं. या कार्यक्रमास महापौर डॉक्टर कविता चौतमल, शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, आमदार मनोहर भुईर, ज्येष्ठ नेते दशरथ पाटील, कामगार नेते महेंद्र घरत, भूषण पाटील, पांडुशेठ घरत, आमदार बाळाराम पाटील, जेडी तांडेल, सुधाकर पाटील, संतोष पवार, श्रुती म्हात्रे, सुरेश ठाकूर, विजय गडगे, दिबांचे चिरंजीव अभय पाटील, अतुल पाटील, चेतन सारवी, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, जिल्हा प्रवक्ते वाय टी देशमुख, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह नगरसेवक, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, शैक्षणिक सामाजिक विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रकल्पग्रस्त, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवी मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांची जाण असणाऱ्या नेत्यांची फळी पुन्हा एकदा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या पुढे चालवतील असा विश्वास सामान्य शेतकरी आणि प्रकल्पग्रस्त बोलून दाखवत आहेत. कोर कमिटीच्या अध्यक्षपदी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, उपाध्यक्षपदी माजी आमदार विवेक पाटील, शिवसेना नेते बबन पाटील, सचिवपदी कामगार नेते महेंद्र घरत, निमंत्रकपदी अतुल पाटील, सदस्यपदी खासदार श्रीरंग बारणे, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मनोहर भोईर, आमदार बाळाराम पाटील यांच्यासह मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी सक्रियतेने काम करून दिबा पाटील साहेबांची स्वप्न साकार करू असे आवाहन कोर कमिटीचे अध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उपस्थितांना केले. यावेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, शिवसेना नेते बबनदादा पाटील, आमदार मनोहर भोईर यांच्यासह मान्यवरांनी आपल्या भाषणातून दिबा पाटलांच्या आठवणींना उजाळा देत लढवय्या नेत्याला आदरांजली वाहिली. आपल्या मुलांना त्याप्रमाणे आणि सर्व
चेंबर आहे तुमच्या पुढे कोण जाणार नाही, तुमचा अधिकार आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही अधिकाराने वापरा. नाही शिवको मला तुमचे ऐकले तर संपूर्ण कमिटी आणि लोटपलीला गेलं होतं तसं शिवकोच्या विरुद्ध जाऊ आणि आमची त्याला ताकद. आपल्या विभागाचा विकास होत असताना कुठेही शेतकऱ्यांना दाखल अशा अटी लागू नये त्यासाठी आम्ही मंत्र्याने त्या ठिकाणी प्रयत्न करणार आणि म्हणून सुदैवाने आज या ठिकाणी शेडको स्थापन झाल्यापासून माझ्या माहितीमध्ये की प्रकल्पग्रस्त ला त्या ठिकाणी शेडकोचं निर्माण पद मिळालं नव्हतं. आपल्या सगळ्यांच्या कृपेने आज प्रशांताला चर्मन आहे. नक्कीच शेडकोमध्ये ज्या काही समस्या असतील त्या पारदर्शकपणे सुटतील असं मी त्यांच्याकडून मी आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.